हेलो फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यू। टुडे इन ब्रिज कोर्स डे फोर्थ वी आर गोइंग टू स्टडी एक्टिविटी नंबर 4 व्हिच इज गिवन हियर। नाउ लेट अस सी व्हिच काइंड ऑफ एक्टिविटी इज गिवन हियर। चौथ्या दिवसासाठी कोणती कृती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, ऍक्टिव्हिटी नंबर 4 करूयात। ब्रिज कोर्स बुक फॉर 8th स्टँडर्ड, सब्जेक्ट इंग्लिश, लर्निंग आउटकम्स, ज्याला आपण अध्ययन निष्पत्ती म्हणत असतो, ती या ठिकाणी दिली। कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स, क्षमता विधान, जे आपल्याला या कृतीच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसायला हवं। नोट्स द डिफिकल्ट अनफॅमिलियर बीट्स व्हाइल लिसनिंग सो ॲज टू आस्क क्वेश्चन लॅटर। नोट्स द डिफिकल्ट अनफॅमिलियर बिट्स, कठीण शब्द असतील किंवा वाक्यातला काही भाग असेल अनफॅमिलियर, अपरिचित, तो ऐकत असताना त्या संदर्भात टू आस्क क्वेश्चन्स लॅटर, त्याच्यावर नंतर प्रश्न विचारणं। इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फॅसिलिटेटर्स, या ठिकाणी शिक्षक, पालक आणि फॅसिलिटेटर्स यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। नंबर 1, टीचर्स विल रीड आउट गिवन सेंटेन्सेस 1 by 1 विथ प्रॉपर प्रोनाउन्शिएशन। शिक्षक दिलेली वाक्य एकामागून एक वाचतील योग्य प्रोनाउन्शिएशनच्या सहाय्याने। नंबर 2, टीचर्स विल आस्क डिफिकल्ट अँड अनफॅमिलियर बिट्स वर्ड्स फ्रॉम द सेंटेन्सेस, त्यातले काही अनोळखी शब्द, अपरिचित शब्द किंवा कठीण शब्द किंवा बिट्स हे विचारतील। ते नंबर 3, टीचर्स विल ॲक्सेप्ट एव्हरी आन्सर ऑफ द स्टुडंट्स विथ करेक्ट अँड रॉंग प्रोनाउन्शिएशन। शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचा प्रतिसाद देत असताना विद्यार्थी बरोबर किंवा चुकीचं जे काही प्रोनाउन्शिएशन करेल ते सगळ्यांचं स्वीकार हा शिक्षक करतील। देन नंबर 4, रेडिओ, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टेप रेकॉर्डर विल बी अवेलेबल। आपल्याकडे जे काही साहित्य असेल, रेडिओ असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टेप रेकॉर्डर असेल, टीचर्स, पॅरेंट्स, फॅसिलिटेटर्स विल लिसन टू सेंटेन्सेस टू स्टुडंट, आणि ते विद्यार्थ्यांनासह ते त्याच्यावरचे काही वाक्य ते ऐकतील। नंबर 5, गिव द चान्स टू स्टुडंट्स टू रीड सेंटेन्सेस, विद्यार्थ्यांना वाक्य वाचण्यासाठी आपल्याला संधी द्यायची, चान्स द्यायचा। इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, स्टुडंट्स लिसन केअरफुली द डिफिकल्ट अनफॅमिलियर बिट्स वर्ड्स अँड नोट देम इन टू देअर कॉपीज। विद्यार्थ्यांनी ऐकत असताना, काळजीपूर्वक ऐकत असताना, कठीण शब्द असतील, अपरिचित शब्द असतील किंवा काही बिट्स असतील तर ते त्यांच्या नोटबुकमध्ये त्यांनी कॉपी करायचे आहेत। नंबर 2, स्टुडंट्स विल आस्क क्वेश्चन्स अबाउट डिफिकल्ट अनफॅमिलियर वर्ड्स मीनिंग अँड प्रोनाउन्शिएशन। नंतर विद्यार्थ्यांनी त्या कठीण शब्दाबद्दल किंवा अनफॅमिलियर वर्ड्सबद्दल त्याचा अर्थ किंवा प्रोनाउन्शिएशन याबद्दल ते प्रश्न विचारू शकतात। लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटीला आपण सुरुवात करतो मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी, नाव लिसन इट प्रॉपरली। रीड आउट गिवन सेंटेन्सेस 1 by 1 विथ प्रॉपर प्रोनाउन्शिएशन, योग्य उच्चाराच्या साहाय्याने आपल्याला दिलेली वाक्य विधानं ही वाचायची आहेत। नंबर 1, पहिलं सेंटेन्स आहे, चिंटू इज वॉचिंग हॉर्डिंग, अशा प्रकारचे एक सेंटेन्स आहे मित्रांनो। या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे अंडरलाईन केलेला तो शब्द आपण पाहणार आहोत। देन नंबर 2, ही लिव्ज इन रुरल एरिया। नंबर 3, मृदंगम प्रोड्युसेस मेलोडियस साऊंड्स। नंबर 4, फोटोग्राफी वॉज हिज हॉबी। अँड नंबर 5, एक्सप्लिसिट मीन्स डायरेक्ट और क्लिअरली एक्सप्रेस, अशा प्रकारचे 5 सेंटेन्सेस या ठिकाणी दिलेले आहेत। यांचं आता प्रॉपर अंडरलाईन केलेल्या शब्दांचे प्रॉपर प्रोनाउन्शिएशन आपण पाहणार आहोत मित्रांनो। पहिलं सेंटेन्स, चिंटू इज वॉचिंग हॉर्डिंग, हॉर्डिंग म्हणजे मोठ्या जाहिरातीसाठी जे फलक लावले जाते त्याला आपण हॉर्डिंग म्हणत असतो, तर त्याचा जो प्रॉपर उच्चार आहे हॉर्डिंगचा तो आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। यस, नाव लिसन इट, हॉर्डिंग। ओके, तुम्ही ऐकलेलं असेल मित्रांनो, हॉर्डिंग हा त्याचा उच्चार या ठिकाणी होता। देन सेकंड सेंटेन्स, ही लिव्ज इन रुरल एरिया, तो ग्रामीण भागामध्ये राहतो, तर हा जो शब्द आहे रुरल मीन्स ग्रामीण, त्याचा पण उच्चार आपण ऐकणार आहोत रुरल। यस, या पद्धतीने त्याचा सुद्धा उच्चार आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। देन नंबर 3, मृदंगम प्रोड्युसेस मेलोडियस साऊंड्स, आता या ठिकाणी मृदंगम म्हणजे एक ड्रम असतो, वाजवण्याचं साहित्य आहे, ते प्रोड्युसेस निर्माण करतो, मेलोडियस स्वर मधुर असा ध्वनी किंवा आवाज, या ठिकाणी त्या दोन्ही शब्दांचा पहिला जो शब्द आहे त्याचा आधी आपण उच्चार ऐकणार आहोत मृदंगम। यस, मृदंगम असा त्याचा
प्रोनाउन्स आहे, प्रोनाउन्सिएशन आहे, अँड देन नेक्स्ट त्याच वाक्यातला दुसरा जो शब्द आहे तो शब्द मेलोडियस, मेलोडियस असा त्यांनी उच्चार या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे मित्रांनो. देन नंबर 4, फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. यस, यातला जो शब्द आहे तो सुद्धा आपण ऐकणार आहोत, फोटोग्राफी. यस, अशा पद्धतीने फोटोग्राफी. अँड लास्ट वन नंबर 5, पाचवं जे सेंटेन्स आहे, पाचव्या सेंटेन्स मधला अंडरलाईन केलेला शब्द एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट, तर अशा प्रकारचे एक्सप्लिसिट म्हणजे स्पष्ट करणे, अशा अर्थासाठी निसंदिग्ध अशा प्रकारचा तो शब्द आहे. आणि फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रीकरण यासाठी तो शब्द आहे, म्हणजे मराठीतले सुद्धा अर्थ आपल्याला माहीत असले पाहिजेत. याच्यामध्ये बघा मित्रांनो, आत्ता आपण जे प्रोनाउन्सिएशन ऐकले तर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल का सरांनी नेमकं आपल्याला कुठून ऐकवलं. तर मित्रांनो, प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये गेम्सच्या ऐवजी जर काही शैक्षणिक ॲप्स असतील तर त्याचा नक्कीच आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो. गुगल ट्रान्सलेट म्हणून गुगलचं एक छानपैकी ॲप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं ट्रान्सलेशनसाठी उपयोग करू शकता, प्रोनाउन्सिएशन ऐकण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात, कॉन्व्हर्सेशनसाठी त्याचा उपयोग करू शकतात. तर मित्रांनो, मराठीचं इंग्रजीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल त्यासाठी तुम्ही उपयोग करू शकता. म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ट्रान्सलेट नावाचं प्ले स्टोअरवरून ते ॲप डाउनलोड करून घ्या. छोटंसं ॲप आहे पण खूप महत्त्वाचं आहे, असे शैक्षणिक ॲप आपल्याकडे असणं गरजेचं आहे. देन नंबर 2, टेल द करेक्ट प्रोनाउन्सिएशन टू स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना आपल्याला त्याचा योग्य उच्चार सांगायचा आहे. नंबर 3, टेल बोथ इंग्लिश अँड मराठी मिनिंग्स, त्यांचे मराठी इंग्रजी आणि मराठी दोन्हीही अर्थ आपल्याला सांगायचे आहेत. यूज डिक्शनरी इफ नेसेसरी, जर गरज पडली तर आपल्याला डिक्शनरीचा सुद्धा उपयोग करायचा आहे. नंबर 5, टेल देम मोर सेंटेन्सेस ऑफ डिफिकल्ट अनफॅमिलियर बिट्स ऑफ बिट्स ऑर वर्ड्स, अशा प्रकारचे कठीण शब्द किंवा अपरिचित शब्द असलेले किंवा बिट्स असलेले सेंटेन्सेस आपल्याला त्यांना सरावासाठी द्यायचे आहेत, ते आपण पुस्तकामधून देऊ शकतो किंवा इतर ठिकाणचे सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो. या ठिकाणी सॉल्व ॲक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो, डेमो. नंबर 1, आस्क स्टुडंट्स टू रीड द फॉलोइंग सेंटेन्स, विद्यार्थ्यांना खालील वाक्य आपल्याला ऐकायला सांगायचं आहे, वाचायला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण या ठिकाणी दिले, दे आर ऑफन लेट, अंडरलाईन केलेला शब्द आहे बघा. स्टुडंट विल नोट डाऊन द डिफिकल्ट ऑर अनफॅमिलियर बिट्स ऑर वर्ड्स इन देअर कॉपीज. आता हा या वाक्यातमधला अनफॅमिलियर वर्ड्स असेल त्या विद्यार्थ्याला आपल्याला त्याच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायला सांगायचं आहे. आता या ठिकाणी जो अंडरलाईन केला शब्द आहे मित्रांनो ऑफन, तर त्याचा उच्चार आपण ऐकणार आहोत. पी हा सायलेंट लेटर आहे त्यामध्ये आणि त्याचा उच्चार अशा प्रकारे ऑफन. यस, ऑफन अशा प्रकारे त्याचा उच्चार आपण सांगू शकतो. आणि या ठिकाणी त्यांनी महत्त्वाचा मुद्दा दिला आहे बघा, दुसरा मुद्दा, डू वी रीड टी इन द अबो वर्ड, अशा प्रकारचा प्रश्न देखील आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो. वरच्या शब्दामध्ये आपण टीचा उच्चार केला का, टीचं वाचन केलं का, मग विद्यार्थी आपल्याला रिस्पॉन्स देतील. मग त्यांचा रिस्पॉन्स कदाचित करेक्टसुद्धा असू शकतो किंवा रॉंगसुद्धा असू शकतो, त्याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. रिस्पॉन्स नंबर 1, म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने रिस्पॉन्स असाही तो देऊ शकतो, यस, नो, आय डोंट नो, मला माहीत नाही, अशा प्रकारे. दुसरा रिस्पॉन्स येऊ शकतो, नो वी डोंट रीड लेटर टी, आपण त्या टीचा उच्चार वाचन केलंच नाही, असाही रिस्पॉन्स येऊ शकतो. देन थर्ड, तिसरा महत्त्वाचा मुद्दा, स्टुडंट्स विल आस्क करेक्ट प्रोनाउन्सिएशन, विद्यार्थ्यांना आपल्याला योग्य प्रोनाउन्सिएशन करण्यासाठी सांगायचं आहे किंवा ते विचारू शकतात. स्टुडंट्स विल आस्क करेक्ट प्रोनाउन्सिएशन, द करेक्ट प्रोनाउन्सिएशन रीडिंग ऑफ अनफॅमिलियर बीट वर्ड ऑफन इज, आता त्याचं जे वाचन आहे, करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे, ते या ठिकाणी फोनेटिक्समध्ये दिलेलं आहे, AWFUH आणि N, तर त्याचा उच्चार आता आपण जस्ट ऐकला ऑफन, अशा प्रकारे आपण त्याचा उच्चार करू शकतो मित्रांनो. देन नंबर 4, लेट, करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज लेट, म्हणजे या ठिकाणी त्याचा जो उच्चार आहे काय, सॉरी, लेट. यस, अशा प्रकारे लेटचा उच्चार आपण ऐकू शकतो. देन नंबर 5, लेट सी अनदर वर्ड, अजून एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. फेब्रुवारी हा शब्द आहे आणि त्याचा जो उच्चार आहे तो या प्रकारे फेब्रुवारी. यस, या पद्धतीने प्रॅक्टिससाठी त्यांनी या ठिकाणी काही मुद्दे दिले आहेत. पहिला मुद्दा आहे, टेल मोर डिफिकल्ट अनफॅमिलियर बिट्स वर्ड्स टू स्टुडंट्स विथ सेंटेन्सेस, विद्यार्थ्यांना आपण काही कठीण किंवा अनफॅमिलियर बिट्स किंवा वर्ड्स असलेले वाक्य देऊ शकतो. नंबर 2, आस्क देम टू करेक्ट द प्रोनाउन्सिएशन्स, जर समजा त्यांनी त्या
कठिन शब्दांचं किंवा अनफॅमिलियर वर्डचं जर त्यांना प्रोनाउन्सिएशन करता आलं नाही तर ते आपल्याला करेक्ट करून सांगायचं आहे. मेक प्रॅक्टिस टू द स्टुडंट्स मोर, त्यांना अधिकचा सराव करण्यासाठी आपल्याला वाव द्यायचा आहे, संधी द्यायची. अशा प्रकारे त्यांचं प्रोनाउन्सिएशन असेल, डिफिकल्ट वर्ड असतील किंवा अनफॅमिलियर वर्ड असतील तर त्यांचं प्रोनाउन्सिएशन हे या ठिकाणी दुरुस्त होण्यास मदत होणार आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो, इथं पॅरेलल ॲक्टिव्हिटी दिली, रेनफोर्समेंट या ठिकाणी दिलेली. रीड ऑर लिसन लेसन, त्यांना एखादा पाठ वाचायला किंवा ऐकायला सांगायचं आहे. स्टोरी किंवा कथा असेल, पोयम असेल, फ्रॉम युअर टेक्स्टबुक अँड नोट डाऊन मोर डिफिकल्ट अनफॅमिलियर बिट्स वर्ड्स व्हाईल लिसनिंग. सो ॲज टू आस्क क्वेश्चन लॅटर, ज्यावेळेस आपण एखादा पाठ त्यांना समजून सांगत असू किंवा त्यांनी वाचायला, आपण जशा प्रकारची ॲक्टिव्हिटी त्यांना देऊ शकतो, त्यांना वाचायला सांगितलं तर त्यांना नोट डाऊन करायला सांगू शकतो, किंवा आपण एखादा पाठ वाचून दाखवलं असू त्यावेळेस त्यांना कठीण शब्द नोट डाऊन करायला सांगू आणि नंतर त्यांना त्याच्यावर त्याचा अर्थ असेल, त्याचं प्रोनाऊन्सिएशन असेल त्या बाबतीत त्यांना विचारायला आपण वाव देऊ शकतो. इव्हॅल्युएशन या ठिकाणी अशा प्रकारे दिलेले, लिसन अँड न्यूज इन इंग्लिश ऑन द मोबाईल ऑफ युअर पॅरेंट्स अँड नोट आउट डिफिकल्ट ऑर अनफॅमिलियर बिट्स. मित्रांनो, या ठिकाणी एक न्यूज आपण ऐकणार आहोत मोबाईलच्या साहाय्याने आणि मोबाईलच्या साहाय्याने ती न्यूज ऐकल्याच्यानंतर त्यातले काही डिफिकल्ट किंवा अनफॅमिलियर बिट्स असतील, वर्ड्स असतील, ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. किंवा दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट क्यू आर कोडसुद्धा दिलेला आहे. पिकअप अँड न्यूज ऑर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टू शो द स्टुडंट्स, या ठिकाणी एक आपण न्यूजचा व्हिडिओ आपण ऐकणार आहोत मोबाईलच्या साहाय्याने. सो नाऊ लेट्स लिसन केअरफुली. After the vaccination drives resumed in Tamil Nadu's Coimbatore, people were seen queuing up outside a vaccination center in large numbers. People started gathering since 9 p.m. to collect a token for getting the shot, but the distribution of tokens did not start till 8 a.m. next morning. The crowd gathered outside the vaccination center had no information whatsoever when the token is going to be distributed, violated physical distancing norms. Finally, the distribution started at 10 a.m. on Saturday, following which the inoculation exercise began. विद्यार्थी मित्रांनो, आता जी न्यूज आपण या ठिकाणी ऐकलेली आहे ही न्यूज पुन्हा पुन्हा ऐका. एक फक्त 30 सेकंदाची न्यूज होती, एक हेडिंग होती, त्यातले काही डिफिकल्ट वर्ड्स असतील, काही बीट्स असतील, ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि तुमच्या शिक्षकांना तुम्ही ते विचारू शकता, किंवा घरामध्ये मोठे भाऊ असतील, वडील असतील, आई वडील असतील, त्यांनासुद्धा तुम्ही त्या शब्दांबद्दल विचारू शकतात, किंवा तुमच्याकडे डिक्शनरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा शोधू शकता. देन लास्ट पॉईंट, माय टेक अवे टुडे आय लर्न्ड. तर या ठिकाणी पहिला मुद्दा आपण आजच्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकलोत मित्रांनो, आय लर्न टू लिसन प्रॉपरली अँड नोट्स डाऊन डिफिकल्ट बिट्स. योग्य प्रकारे कसं ऐकलं पाहिजे ते मी आज या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकलो. डिफिकल्ट वर्ड्सचे नोट्स डाऊन, त्याचे डिफिकल्ट वर्ड्स असतील ते सुद्धा कशाप्रकारे त्याचे नोट्स काढायचे, कॉपीमध्ये कसं लिहायचं ते सुद्धा मी शिकलो. सेकंड पॉईंट, आय लर्न हाऊ टू प्रोनाऊन्स करेक्टली, योग्य प्रकारे उच्चार कसा केला पाहिजे ते मी आज शिकलो. आय लर्न टू आस्क क्वेश्चन्स ऑन डिफिकल्ट बिट्स, डिफिकल्ट बीट्सवर कशाप्रकारे प्रश्न विचारला गेला पाहिजे ते मी सुद्धा मी आज शिकलो. नंबर 4, आय लर्न टू रीड, वाचन कशाप्रकारे केलं पाहिजे ते सुद्धा मी वाचायला आज शिकलो. अँड नंबर 5 मीन्स लास्ट, आय लर्न द मीनिंग ऑफ डिफिकल्ट बीट्स, डिफिकल्ट बीटचे अर्थसुद्धा मी आज या ठिकाणी या कृतीच्या माध्यमातून, ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकलो आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. येस अँड थँक्स अ लॉट वन्स अगेन ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड.